आपला ध्यान योग म्हणजे नेमका काय आहे यावरती चिंतन करूया आणि विवेचन करूया। या ध्यान योगावरती समजते की भगवद्गीता हा एक आधारभूत पहिला ग्रंथ झाला। त्याच्या आधी पतंजल मुनींनी अष्टांग योगाच्या आधारे कशा प्रकारे ध्यान वगैरे करावे याविषयी विवेचन केलं। भगवद्गीतेमध्ये या ध्यान योगावरती सहाव्या अध्यायामध्ये जेव्हा विषय येतो तेव्हा भगवंतांनी स्वतः आधी असं सांगितलं की हा ध्यान योग जो आहे हा कर्मयोग साधण्यासाठी आणि ज्ञानयोग साधण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे। म्हणजे जर एखाद्याला खरोखरीच मनापासून वैराग्य आलेलं आहे आणि अहम कर्तृत्व त्याचं मीपणा गेलेला आहे त्याला संन्यास मार्ग असो ज्ञानही मार्ग असो असा धरलेला आहे तर त्यालाही ध्यान योग उपयुक्त आहे असं भगवंतांनी स्पष्ट शब्दात सहाव्या अध्यायात सांगितलं। तसंच कर्मयोगी जो आहे की त्याला अजून असं वाटतं की काहीतरी क्रिया केली पाहिजे आणि कर्मफळाची अपेक्षा तो सोडायला तयार आहे तसा कर्मयोगी जो असतो त्याचा कर्मयोग सिद्ध होण्यासाठी म्हणजे भगवंताची एकरूपता येण्यासाठी सुद्धा त्याला ध्यानयोग उपयोगी येतो असं भगवंतांनी प्रस्तावना केल्यावर अर्जुनाला स्वाभाविकपणे उत्सुकता लागली की असा ध्यानयोग जर असेल आणि तुम्ही मला कर्मयोग करा सांगत असाल आणि तो सिद्ध होण्यासाठी या ध्यानयोगाची आवश्यकता आहे तर मला तो ध्यानयोग तुम्ही समजावून सांगा। आणि मग कृष्णाने त्या अर्थात युद्धाच्या प्रसंगाच्या वेळेला या सहाव्या अध्यायामध्ये ध्यान योगाविषयी संक्षिप्तपणे अर्जुनाला सांगितलं। हा ध्यान योग सहाव्या अध्यायामध्ये मला वाटतं 13-14 असे काही श्लोक येत असेल त्यामध्ये व्यवस्थित सांगितलं। पण तिथं महत्वाचा विषय काय आहे आता मन संयम्य संयमित करणे हा संयमित करणे योगातला शब्द हा पातंजल योग सूत्रात सुद्धा येतो। मन संयम्य हा शब्द आल्यावरती त्यावरती ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरीमध्ये सहाव्या अध्यायामध्ये जी सविस्तर टीका दिली ध्यान योगाची ती संपूर्ण अभ्यासली की लक्षात येत की ते अष्टांग योगाच्या माध्यमातून कुंडलिनी शक्ती जागृत करून आपलं आत्मज्ञान स्वरूप आत्मसात करणे म्हणजे स्वयंभाव प्रगटून भगवंताशी एकरूप होणे असा तो सगळा सिद्धांत हा ज्ञानोबरांनी सविस्तर वर्णन केलं त्याच्यावर आपण कधी सविस्तर बोलू सुद्धा पण ज्ञानेश्वरांनी स्वतः जरी आचरण केलेला असला अष्टांग योग आणि त्या प्रकारचा अभ्यास हव्या त्या सांगितलं परंतु साधकांसाठी भक्तांसाठी त्यांनी मात्र आज्ञावाचक केलंय हरिपाठातही ज्ञानेश्वरही ते आज्ञा केली की तुम्ही अशा प्रकारे अष्टांग योगाच्या माध्यमातून इथून पुढे उपासना करायची गरज राहिली नाही। तुम्ही भक्ती मार्गाधिष्ठित ध्यान योग हा आत्मसात केला पाहिजे। त्याच्यामुळे काय होणार आहे तीन गोष्टी होतील हा ध्यान योग जसा कर्मयोगाला उपयोग आहे जसा ज्ञान योगाला उपयोग आहे तसाच हा ध्यान योग भक्ती मार्ग प्रकाशित करायला पण अत्यंत उपयुक्त आहे। थोडक्यात हा ध्यान योग कुठल्याच योगाला बाधक तर ठरत नाही पण पूरक ठरतो म्हणून भगवंताला अपेक्षित असलेला कोणता ध्यान योग आहे याच्यावर आपण आज चिंतन करू इच्छितो। या चिंतनाचे दोन भाग करावे लागतात। एक भाग असा आहे की याचा प्रत्यक्ष उल्लेख कुठे आला का असा विषय भगवंताच्या मुखातून ध्यान योग कसा करावा याचं सविस्तर वर्णन गीतेच्या नंतर जेव्हा भगवंताचा त्यांना शांतता मिळाली होती आणि उद्धवाशी चर्चा करताना उद्धव गीताच म्हणतात त्यांना चर्चा भागवतामध्ये याचं होतं की भागवत पुराणामध्ये उद्धवाशी चर्चा करताना त्यांनी उद्धवाला हा सविस्तर ध्यान योग सांगितला अर्जुनाला अतिशय ब्रीफ मध्ये थोडक्यात सांगितला। अर्जुनाची प्रगल्भता पण मोठी होती अर्जुनाने आधी महादेवांना प्रसन्नही केलेलं होतं कारण अर्जुनाला तपश्चर्या करणं ही काही नवीन गोष्ट नव्हती परंतु कशा प्रकारे ध्यान योग करावा त्याचा उल्लेख सहाव्या अध्यायात घेतो। तर आत्ता आपण जो ध्यान योगचा अभ्यास करणार आहे तो उद्धवाला जो कृष्णाने उपदेश केला आणि आधी उद्धवाने काय प्रश्न विचारला ते आपण बघणार त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये संपूर्ण भगवंताने हा ध्यान योग सांगितला याची सविस्तर चर्चा विवेचन
आणि त्याच्यावरती उत्तम लिखाण टीका हे एकनाथी भागवतामध्ये येते. एकनाथी भागवत आपल्याला ग्रंथ माहिती आहे, संत एकनाथ महाराज पेटंडे ज्यांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केली. म्हणजे आज आपण जी ज्ञानेश्वरी वाचतो ती नाथांनीच शुद्ध केलेली ज्ञानेश्वरी सगळे अभ्यास आहे. म्हणजे आधी ज्ञानेश्वरी परत एकदा रिराईट शुद्ध झाली एवढा वेळ मिळाला. त्यानंतर त्याने एकनाथी भागवत म्हणजे काय, भागवत महापुराण. भागवत महापुराणामध्ये अनेक 12 स्कंध आहेत, त्यापैकी 11वा जो स्कंध, स्कंध म्हणजे चॅप्टर, 11व्या स्कंधावरती संपूर्ण एकनाथी भागवत नावाचा त्यांनी ग्रंथ तयार केला. या एकनाथी भागवताची त्या काळामध्ये महनीयता काशीच्या ठिकाणी सगळ्यांनी शाबित झाली. काशीला सगळे संस्कृत पंडित लोक होते, परंतु भागवतावरती, भागवत हा संस्कृत ग्रंथ आहे आणि त्याच्यावरती मराठी इतकी असणारी टीका ऐकून या एकनाथी भागवताची पालखी नाथांची तर काढली पण एक ग्रंथाची पालखी संपूर्ण काशी क्षेत्रात काढली सगळ्यांनी. आणि मोठ्यांना आनंद झाला की इतका सुंदर ग्रंथ कसा काय मराठीमध्ये भागवत सांगताय ते पहिल्यांदा शाबित झालं. त्यांची विद्वत्ता प्रतिभा नाथांची तशीच आहे. तस या एकनाथी भागवतामध्ये 11वा स्कंध, स्कंध कुठला येणार 11, आणि अध्याय जो आहे तो येतो 14वा. एकनाथी भागवत म्हणजेच भागवत महापुराण, त्यातला स्कंध 11वा आणि स्कंध 11वा अध्याय 14वा. या अध्याय 14 मध्ये श्लोक क्रमांक 31 ते 46 श्लोकामध्ये भगवंतांनी संपूर्ण ध्यान योग अस्खलित वर्णन करून सांगितलेलं आहे. त्याच्यावरती आपण चिंतन करत प्रस्तावना काय झालेली थोडक्यात प्रस्ताव या ध्यान योगाची. हा जो भागवत महापुराण आहे त्याच्यातला स्कंध 11वा परत सुरू आणि अध्याय 13 तिथे काय आलेले हंसगीता आलेली. तिथे काय आलेले हंसगीता. हंसगीता म्हणजे काय की ब्रह्मदेवांचे जे मानसपुत्र 4 आहेत ऋषी म्हणून सनत सनातन सनकादिक असं त्यांना शब्द आहे. सनक सनातन सनंदन आणि सनत, एक सनक एक सनत एक सनातन आणि एकाचं नाव सनंदन असे ते 4 मानसपुत्र. ते छोटे असतात पण ते महामुनी सिनियर त्यांना कुठेही वावर करायचा अधिकार. तर ते आपले पिताश्री ब्रह्मदेवांकडे आले होते आणि ब्रह्मदेवांना त्यांनी आधी प्रश्न विचारला. हा 13व्या अध्यायाचा मी विषय सांगणार आहे की नेमकं विषय असा काय म्हणजे की चित्तामध्ये विषय राहतात. प्रश्न कसा होता त्यांचा बघा, एवढ्या महान लोकांना आपल्याला काही प्रश्न, पण प्रश्न मार्मिक होता. चित्तामध्ये त्यांनी पिताश्री आम्हाला या प्रश्नाचं उत्तर सापडत नाहीये ते आम्हाला नीट स्पष्ट करून तुम्ही सांगा. चित्तामध्ये विषय राहतात का, विषयामध्ये चित्त राहत आणि ह्याची विषय आणि चित्त याला सलग विलगत असं करायचं, म्हणजे विषयांपासून चित्ताला कसं हिरावून घ्यायचं. आम्हाला कन्फ्युजन होत आहे ध्यान करताना आणि अभ्यास करून करून, पण आम्हाला याचं उत्तर कुठे सापडलं नाही कुठल्या ग्रंथात की चित्तामध्ये विषय राहतात. कारण चित्ता म्हणजे चिंतन, विषयांचं चिंतन का विषयामध्ये चित्त राहत त्याच्यामुळे चिंतन होत हे आम्हाला काही थोडं उरलेलं. ब्रह्मदेवांनी हा प्रश्न ऐकला, त्या वेळेला आपल्यापेक्षा लहान मुलंही उत्तम प्रश्न करतात. हा प्रश्न ऐकल्यावर विचार बरोबर पडले, त्यांनी बरेच वर्ष होऊन घेतले त्यांना ज्ञान घेऊन, त्यांना ज्ञान नारायणांनी दिलं होतं, ते ज्ञान घेऊन बरेच वर्ष उलटून गेले होती. पण स्वतः ब्रह्मदेव रजोगुणात अडकल्यामुळे ते सगळे निर्मितीच्या कार्य ते ज्ञान सगळं विसरून गेले. त्यांनी चिंतन केलं त्यांनी मला असं काही सांगता येत नाही या प्रश्नानंतर, तर म्हणून त्यांनी गुरूंचं स्मरण केलं आणि त्यावेळेस नारायण हंस रूपाने प्रगट झाले. तिथं नारायण हंस आणि हंस रूपामध्ये येऊन त्यांनी हंस गीता अशी या चौघांना
त्याला नाव दिलंय हंसगीता आपण नाव दिले नंतर आणि हंसगीतेच्या माध्यमातून त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली की नेमकं काय असतं चित्तामध्ये विषय राहतात त्या विषयामध्ये चित्त राहतं हा अभ्यास आपण नंतर काहीतरी याच्यावर बोलू कारण हा हे अध्यात्मामध्ये बेसिक प्रश्न आहे या अध्यात्मामध्ये हे जोपर्यंत प्रश्न सुटत नाहीत याची युक्ती जोपर्यंत साधकाला कळत नाही तोपर्यंत त्याला आत्मज्ञानाचा अंतर्गाचा मार्ग सापडत नाही हा प्रश्न जो संवेदाधिकारांना पडतो तो आपल्याला तर पडणारच आहे कारण त्याही वेळचं काही चित्त शब्द बदलला नाही आणि आताही चित्त शब्द काही बदलला नाही तर याची क्लॅरिटी यायची असेल तर हंसगीतेचा विषय अभ्यासायला लागेल त्याची तो विषय आता आपण का कशासाठी सांगितले की तो विषय तो 13 आता ते सांगत असताना काय झालं श्लोक क्रमांक त्यातला 33 म्हणजे अध्याय क्रमांक 13 त्यातला श्लोक क्रमांक 33 मध्ये भगवंतानी अचानकपणे त्या सगळ्यांना सांगितलं असं माझी भक्ती करा माझी म्हणजे हा असे प्रश्न तुम्हाला परत पडणार नाही आणि दुसऱ्या एका प्रश्नाऐवजी ओडिशा माझ्या या मायेने तुमचं सगळं केलं ना अध्यात्म चिंतन केलं तुम्हाला पुढे मार्ग सापडेल ना इतकी ही माया आघात आहे एखाद्या प्रश्नात कोड्यात तुम्हाला अडकून टाकेल तर तुमचं जन्मभर कोडं सुटणार नाही आणि तुमचं जन्म वाहिल म्हणून त्याला उपाय सांगा की असं परत होऊ नये म्हणून तुम्ही माझी भक्ती करा आता माझी भक्ती करा असं म्हटल्यानंतर हे सगळं उद्धव ऐकतात हे सगळं कृष्णाकडनंच ऐकत होते आणि मग या 11 अध्यायामध्ये आल्यावर या 14 अध्यायाची उद्धवांनी पहिल्यांदा प्रश्न विचारला ते सगळं ऐकली कथा आणि भगवंताला म्हणाला भगवंता माझ्या प्रश्नाचे काय उत्तर द्या तो श्लोक क्रमांक 31 अध्याय क्रमांक 14 संत एकनाथजी भागवत या ग्रंथाच्या आधारे आपलं विवेचन चालू तो श्लोक काय होता यथा स्वामरविंदाक्ष यादृशं वा यदात्मकं ध्यायेन मुमुक्षुर्तन्मे ध्यानं मे वक्तुमर्हसि भगवंता दोन छान प्रश्न विचार बघा कसं आहे मुमुक्षु हे जर आता मोक्ष पाहिजे हेच त्याचा ऑब्जेक्ट आहे तुझ्या ज्या स्वरूपाचं या दृश्यम आणि ज्या प्रकारचे म्हणजे यदात्मकम म्हणजे कसे आणि काय कसे ध्यान करावे आणि तुझं रूप आम्हाला काही कळून येत नाही मला सुद्धा अजून कळत नाही कृष्ण ध्रुव राम ध्रुव हा लहानपणीचा कृष्ण ध्रुव मोठा ध्रुव करावे कसे ध्यान करावे आणि ध्यायन मुमुक्षुर तन्मे ध्यानम दोनला शब्द येतो ध्यायन कशा प्रकारे ध्यान करावे आणि तसे ध्यान तू मला वर्णन करून सांग म्हणजे हा ध्यानाचा मार्ग तू मला प्रशस्त कर त्याप्रमाणे मी माझं मी ध्यान इथून पुढे करीन अशी माझी विनंती आहे उद्धव म्हणे कमल नयना मराठीत ऐकण्यासाठी नाथांची मुमोक्षु करीते तुझी या ध्याना मुमोक्षांना तुझं ध्यान करायचंय त्या ध्यानाची ध्यान लक्षणा जगत जीवना मद सांगे नेमका ध्यान कसं मी केलं पाहिजे मला सांग ते सगुण की निर्गुण कोण रूप कैसा वर्ण ते अवघे संपूर्ण कृपा करून मद सांगा जेथ विघता न उभगे मन मन माझं परत येऊ नये ज्याचे अत्यंत गोडपण जे तुझही आवडते जाण ते मज ध्यान सांगावे तुला आवडणार ध्यान आम्ही काय मनाने करतो नको तुला कोणतं तुझं कोणतं ध्यान मी केलेलं तुला आवडेल ऐकोनी उद्धवाचा प्रश्न सांगावया आसन प्राणायाम रक्षण सांगतो असं म्हणून त्याने कृष्णाने उत्तर द्यायला आता सुरुवात केली थोडक्यात खरोखरीच ज्या साधकाला असं वाटतंय की
मला आत्मज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे. मुमुक्षुताचं काय? आत्मज्ञान प्राप्तीचा साधन. नेमकं मी कोण आहे, मी कशासाठी जन्माला आलोय, मला काय पाहिजे आहे, मला समाधान पाहिजे आहे, ते मिळत का मिळत नाहीये वगैरे अभ्यास करायची त्यांना ओढ लागली. ते ज्या अध्यात्माचे खऱ्या अर्थाने विद्यार्थी झाले त्यांच्यासाठी हा ध्यान योग आहे. तुम्हाला काही कामानी संसारी इच्छा असतील त्यासाठी करायचा ध्यान योग यात चर्चा येईल, परंतु त्यासाठी हे ऑब्जेक्ट हे ध्येय या ध्यान योगाचं आहे. आपलं आपलं स्वरूप ओळखता येणे नेमका या जन्माला याचं सार्थकता कशा ते. दोन प्रकारे ध्यानातून समाधीपर्यंत जाऊ शकतो आपण, पण ही जशी बैठकीतली समाधी याला काय म्हणतात, म्हणजे आसन मांडून बसू आपण आणि मग समाधी, तशी जागृत अवस्थेतली समाधी पण आपल्याला अभ्यासला पाहिजे. पण जोपर्यंत हा ध्यान योग तयार होत नाही तोपर्यंत कर्मयोगात ध्यान योग कसा असो हे करत. नाथांकडे आपण ऐकलेल्या कथा आहे, 12 वर्ष श्रीखंड रूपाने भगवंत होते, परंतु नाथ आपल्या कर्मयोगात असे मग्न होते की त्यांनी डिटेक्ट केलं नाही हाच तो भगवंत असू द्या म्हणजे तो त्याचं काम करतोय, आपण आपलं काम करतो. कारण तुम्ही त्याला बोट दाखवलं की तो जाणार आहे, तो बोट दाखवलं की तो तिथं राहणार, तसंच घडलं असो. थोडक्यात आता कृष्ण म्हणजे कोण असं पहिला प्रश्न. ज्या कृष्णाचं ध्यान करायचं म्हणतात स्वतः भगवंत सांगतात. भगवंत सांगतात कृष्ण म्हणजे एक प्राणी मात्राच्या आणि चराचरात भरलेलं अविनाशी आणि स्थिर, दोन शब्द आहेत अविनाशी आणि स्थिर, असं जे चैतन्यमय तत्व होय. जे तत्व शब्द जात नाही, तत्व शब्द जावा नाही. तत्व म्हणजे काय? जे असत पण दिसत तर त्याचा इफेक्ट दिसतो, त्या तत्वाचा परिणाम दिसतो, परंतु तत्व तुम्हाला कधी दिसणार नाही. तस अनुमानाने तुम्हाला त्याची आधी समजून घ्यावं लागतं, म्हणजे ज्ञान. भगवंताची प्राप्ती लॉजिकनी होईल का तर्कबुद्धीने? तरी उत्तर नव्हे. भगवंताची प्राप्ती केवळ वचनाद्वारे होईल का बडबड करून? म्हणजे कुठल्याही प्रकारे भगवंताची प्राप्ती होण्यासाठी भगवंताचीच कृपा असावी लागते. आणि भगवंताची कृपा काय होते तर साधकांचा अनुभव असा आहे, भगवंत कृपा करून फक्त आत्मज्ञानी सद्गुरूंकडे पाठवतात हीच भगवंताची कृपा होते. आणि मग आत्मज्ञानी सद्गुरू सांगतील तसा अभ्यास प्रत्येकाला करावा. उद्धवाला काही गोष्टीच्या सगळं ज्ञान दिल्यानंतर सुद्धा जनी विनंती केली उद्धवाला पांडवांपैकी की मला तू ज्ञान दे, कृष्णाने तुला दिलेलं ज्ञान. त्यावेळेस उत्तर दिलं त्यांनी की तू मैत्रेय ऋषींकडे जा, मैत्रेय ऋषींकडे ज्ञान प्राप्त करून म्हणजे गुरुशिवाय ज्ञान देत नाही. तो प्रचार आणि प्रसाराचा भाग मैत्रेय ऋषींकडे त्यांनी दिलेला होता. ते उद्धव निघून गेल्यावर कृष्णाला निर्वाणाकडे मैत्रेय ऋषी भेटले, भगवंताने ज्ञान दिलं आणि सांगितलं तुम्ही हिमालयात जाता आणि तुम्हाला जे जे भेटतील त्यांना हा प्रचार सगळ्या ज्ञानाचा तुम्ही देता. ते आपण सगळं हे ज्ञान अभ्यास त्याच्यावर श्रीधरांची एक अज्ञात काय म्हणून ऋषी मुनी फार मोठे श्रीधर म्हणून त्या श्रीधरांची मोठी टीका भागवत भागवत आपल्या म्हणजे संस्कृत ग्रंथ आहे पुराण, त्याच्यावरती संस्कृत टीका श्रीधरांनी केली. पण या दुर्दैवानी श्रीधरांचं चरित्र सविस्तर कोणाला ज्ञात नाही. एवढीच माहिती आहे की महान विद्वान होते, आचार्य होते, गुजरात प्रांतात जन्माला आले ते, आणि त्यांनी भागवतावरती संस्कृतमध्ये टीका केली. टीका केली म्हणजे वेळ अर्थ सांगितला आणि तो खूप सर्वमान्य झालेला आहे. तो सर्वमान्य आपण सकल संत सगळे पुढचे अभ्यास करतात. एकनाथ त्यांनी सुद्धा श्रीधराची टीका करून झाली. असो आता भगवंताचे भजन
कसे करायचे, त्यासाठी दोन गोष्टी मला कळल्या पाहिजे की सांगितलं की माझा स्वरूपाचा ध्यास, माझा ध्यास काय हा स्वरूप, स्वरूप प्राप्तीचा, त्यासाठी दोन गोष्टी अडथळा येतात, त्या अडथळ्यावर आधी लक्ष द्यावं लागेल. पहिला अडथळा जो येतो तो म्हणजे देह अभिमान, मी देह आहे हा जो आपल्या बुद्धीत स्थिर झालेला भाव आहे तो जरा आधी कमी करता यायला पाहिजे. तो जप जाप्याने गुरुंना विचारून अभ्यासाने कमी करा की मी म्हणजे देह नाही, तर लवकर ही प्रगती होते या ध्यान अभ्यासाची. दुसरं काय, अहम आणि ममता, मी आणि माझे, मी आणि माझेपणा, हा पण जरा कमी व्हावा. या दोन गोष्टी जर अध्यात्मातल्या अभ्यासाने काही जमलं, पण त्या मार्गाने, वचनाच्या मार्गाने, जपाच्या मार्गाने, पूजेच्या मार्गाने, या दोन गोष्टी जमल्या पाहिजे की मी म्हणजे देह नाही, देहबुद्धी कमी होणे आणि अहम ममता, मी माझे पण कमी होणे, तर हा ध्यान मार्ग लवकर सुलभ. या ध्यान मार्गाच्या काही मर्यादा आहेत का? जर तुमच्या पहिल्या चार पाच स्टेप्स आहेत, यामध्ये काय पहिल्या चार पाच स्टेप्स, पहिल्या चार पाच स्टेप्स असे गृहीत धरू, एखाद्याला तीव्र अभ्यास आले, शब्द काय ना तीव्र अभ्यास आले, जर तीन महिन्यात प्राप्त झाल्या, तीन महिन्यात प्राप्त झाले, तर पुढच्या तीन महिन्याच्या बाद ध्यान योग सिद्ध होतो. ध्यान योग म्हणजे ध्यान योग इतका अवघड अभ्यास आहे, फक्त त्या साधकाची तेवढी तीव्र इच्छा आणि तीव्र डिव्होशन, पॅशन असं असावं लागतं. ते एकदा जमलं त्याला तर ध्यान योग किती महिन्यात गुरुदेव सिद्ध होईल, तुझी तयारी झाल्यापासून सहा महिने असा. आता तुम्हाला तयारी होणे म्हणजे काय ते शिकायचं, ध्यान योगाचा तो पार्ट आहे. आता तयारी व्हायला जर एखाद्याला 50 आली तर काय करणार, तयारी व्हायला जर एखाद्याला 60 आली तर तिला त्याच्या पुढे शब्द ते वाढत नाही, आणि जेवढं वय येईल तेवढं अवघड देईल, जेवढं वय येईल तेवढं. हे तुम्ही प्राप्त करा आणि खुशाल संसारात राहा, अडचण येणार नाही. पण संसार करूनही करायला गेल्यावर अडचण येईल, हा नेहमीचा अनुभव असो. आता भजन तर भगवंताचं करायचं, ध्यान तर भगवंताचं करायचं ठरला. आमच्यासाठी विचारला मला वैयक्तिक, तर आमच्यासाठी म्हणजे सद्गुरु नाना महाराज सरांनीकर हेच भगवंत होते, तेच दत्त होते. मला वेगळं ध्यान काही करावं लागलं नाही, मला जे ध्यान करावं लागलं ते मी सद्गुरूंचंच केलं, आणि त्याच्यातून जे काय प्राप्त व्हायचं त्या म्हणजे सद्गुरूंचं ध्यान आणि भगवंताच्या ध्यानात काही फरक नाही. परंतु विश्लेषण देताना भगवंताचं ध्यान असं आम्ही म्हणतो, कारण तो सर्वमान्य गोष्ट असेल आणि भागवतात तशा पद्धतीने सांगितलेलं. आता भगवंताचं भजन पहिला प्रश्न कसे आणि कोठे करावे हा पहिला प्रश्न आहे, की ज्यामुळे मला आत्मज्ञान प्राप्त होईल. एक, आता प्रत्यक्ष भगवंताच्या त्यासाठी वाणीकडे लक्ष द्यायला पाहिजे. हा काय म्हणतो तो काय म्हणतो असं नको, कृष्णाची वाणी काय ते बघू. की नेमकं पहिला प्रश्न माझ्या मनात येतो जो उद्धवाच्या मनात आलेला आहे, की भगवंताचं स्थान कोणतं आणि भजन ते कोणतं, ते कोणतं भजन केल्याने त्यांना प्रिय होईल आणि भगवंताचं स्थानही कोणतं. प्रश्न असा आहे, त्यावर भगवंतांनी पहिलं उत्तर दिलं की उद्धव लक्षात ठेव, कोणतीही यातायात न करता, कोणतीही म्हणजे कोणत्याही कर्माने माझी प्राप्ती होणार नाही, कोणत्याही कर्माने काय विषय होईल, कर्माने तुला वैराग येईल, कर्माने तुझं इंद्रिय दमन होईल, हे वेगळा विषय. म्हणजे तू नर्मदा प्रदक्षिणा कर, तिकडं अजून कुठे इकडं फिर, तिकडं फिर, हे क्रिया सगळ्या शंभर तीर्थावर जाऊन स्नान करून ये आमचं कर, म्हणजे माझी प्राप्ती होईल असं काही होणार तरी यातायात करून माझी प्राप्ती होणार नाही. म्हणजे दोन प्रकारच्या तीर्थयात्रा झाल्या, एक आत्मज्ञान होण्यासाठी केलेल्या तीर्थयात्रा वेगळ्या, आणि आत्मज्ञान झाल्यावर केलेल्या तीर्थयात्रा वेगळ्या. आत्मज्ञानोत्तर ज्या तीर्थयात्रा केल्या त्या प्रासादिक, त्या काय आणि बऱ्याच वेळा असं लक्षात येईल सत्पुरुषांनी अशा प्रकारे तीर्थयात्रा केल्या. आपण काय करतो, वस तीर्थयात्रा भटकत बसतो आणि मग आत्मज्ञानाच्या वागे जातो. त्यामुळे केलेली फक्त त्या तीर्थयात्रांचे पुण्यही उपयोगी म्हणते की गुरु भट्ट, बाकी वेगळं काय होत
पण ज्यांना गुरु भेटलेले आहेत आत्मज्ञानी, खात्री आहे की आपले गुरु आत्मज्ञानी, मग त्यांनी सांगितलेला अभ्यासही केला पाहिजे आणि मग तीर्थयात्रांना भटकलं तर ती तीर्थयात्रा प्रासादिक होते. काय होतील? प्रासादिक होते म्हणजे काही दर्शन मिळेल, तुमचं समाधान मिळेल, अभ्यास वाढेल. पण अदरवाईज तीर्थी धोंडा आणि पाणी देव रोगडा शेतकरी, तीर्थामध्ये एक धोंडा आणि एक पाणी आहे, नुसतं अंग घुसकळून सगळीकडे आला, पुण्याही वाढेल, या पलीकडे काही फायदा होणार नाही. मग भगवंत काय सांगितलं कृष्णाने, ते श्लोक आणि ओळ्याचं सांगणार पण माझी अर्थ सांगतो की मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये, पहिला शब्द काय सांगितलं, मी प्रत्येकाच्या हृदय असत. मी किती व्यापक आहे त्याचं काही लिमिट नाही आहे, त्याचं काय, कारण मी सगळ्यांना व्यापूनही उरतोच, कारण मला काही मर्यादा. आता मी प्रत्येक जर हृदयात आहे तर सांगणं माझे उद्देश आहे. हृदय म्हणजे एक स्थूल देहाचं हृदय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यानं बीपी तपासतो, अंकर तम करते. पण इथे अपेक्षित आहे त्या भगवंताला, हे हृदय म्हणजे हृदय आकाश अर्थात भ्रुकटीमध्ये ते ब्रह्मरंध्र हा प्रांत होय, याला हृदय आकाश किंवा सूक्ष्म देह असं म्हणतात. या प्रांतामध्ये मी प्रत्येकाच्या ठिकाणी राहतो. आता हृदय म्हणजे भ्रुकटी म्हणजे ते ब्रह्मरंध्र या संपूर्ण भागाला हृदय आकाश म्हणतात. या हृदय आकाशामध्ये दोन तीन भाग होतात, तिरुगु, कधी त्याला चिद आकाश म्हणायचं, कधी त्याला महत आकाश म्हणजे आधी शब्द हृदय आकाश कळलं, हृदय आकाशानंतर चिद आकाश, चिद आकाशानंतर महत आकाश, आणि महत आकाशाच्या पलीकडे ब्रह्म आकाश, ब्रह्म आकाशाच्या पलीकडे अनाकाश. चार स्टेज आल्या. एक प्रकारे पहिलं म्हणलं हृदय आकाश, नंतर काय म्हणलं महत आकाश, मग काय म्हणलं चिद आकाश, मग काय म्हणलं ब्रह्म आकाश, आणि मग अनाकाश. मग भगवंत कुठे असतात असं जर विचारलं अनाकाशात, यानी या चार आकाशाच्या पलीकडे साधकाची ध्यान याची तीव्र ध्यान, त्याला शब्द काय, तीव्र ध्यान, उत्कट ध्यान लागल्याशिवाय त्या अर्थाने बुद्धी प्रकाशित होण्याची जी क्रिया आहे आत्मज्ञानाने ती घटना घडत नाही. असो, म्हणजे पहिलं इथपर्यंत ते कळलं की मला भगवंताचं ठिकाण कुठे असा प्रश्न विचारला तर कळलं भ्रुकुटी मध्य ते ब्रह्मरंध्र म्हणजे टाळूच्या मध्यावरचा जो सगळा भाग आहे मेंदूचा, हा सगळा म्हणजे एकच रेष धरायची नाही, हे सगळा प्रांत हा भगवंताचा वसती स्थानाचा ठिकाण आहे. आता काय सांगितलं भगवंताची ओळी कशी आहे, करिता हृदयस्थाचे भजन, हा जो हृदयस्थ आहे परमात्मा त्याचं भजन जर कधी करता आलं, माझे पावे तो निज ज्ञान, मूळ ज्ञान माझं जे स्वरूपाचं ज्ञान आहे ते त्याला निश्चित होईल. म्हणजे ज्याच्यासाठी गेला तेच होऊन राहिला, ज्याच्यासाठी गेला तोच होऊन राहिला. ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान, जो ज्ञाता आहे तो ज्ञानामार्फत ज्ञेयापर्यंत गेला, ज्ञाताही विसरला विरघळला, ज्ञेयही गौण झालं आणि ज्ञानही गौण झालं आणि ज्ञेय स्वरूप झालं. एकदा ज्याचं ज्ञान व्हायचं तेच सापडल्यावर ज्ञाता वेगळा राहणार नाही. त्रिपोटी याला काय म्हणतात, त्रिपोटी, अशी त्रिपोटी नष्ट व्हावी. तीन पोट आहे तसत्व रजतम प्रकृती पुरुष आत्मा, ही तीन पोट आहे सगळी, तीन आवरण म्हणजे तीन अज्ञानाचे पडदे, तीन अज्ञानाचे स्तर आहे, त्याच्यात पलीकडे गेल्याशिवाय खऱ्या अर्थाने अनुभूती म्हणजे काय करणार. आता हे हृदयस्थाचं ध्यान जे करायचंय त्याच्यासाठी एक शब्द लागेल महत्वाचा, म्हणजे अवस्था, ती म्हणजे अर्थातच वैराग्य. इथं आलं की सगळ्यांना जरा थोडी धास्ती नेहमीप्रमाणे येते. ज्ञान टिकायचं असेल, झालेलं ज्ञान स्टेप बाय स्टेप होणार, भगवंताची प्राप्ती एकदम जादूपणा नाही, स्टेप बाय स्टेप होणार, निश्चित होणार. हे होत असताना ते ज्ञान टिकायचं असेल तर वैराग्य लागतं. वैराग्याशिवाय, वैराग्य म्हणजे साध्या भाषेत त्या भोगात राहून हे ज्ञान टिकणार नाही. जरी झालं तरी खूप साधकांना तीर्थयात्रा अनुभव येतात, चांगले उत्कट अनुभव येतात, कारण तेवढ्यावरती त्यांची लय लागते. पण रेग्युलर व्यवहारात आले वैराग्य नसल्यामुळे ते सगळे अनुभव प्रॉपर स
संसारी म्हणतात. काही साधकांना ध्यानामध्ये अभ्यास येतात, अनुभव येतात, चांगले अनुभव येतात आणि त्यावेळी त्यांची लय लागते. पण ते जरा देहावर आले की परत संसारात वाचतात आणि वैराग्य अंगामध्ये नसतं. त्या म्हणून त्यामुळे झालेलं ज्ञान ठीक आहे. त्यामुळे साधकांचे फक्त अनुभव जातो मधले आले मध्ये आले. गुरु मात्र त्या अनुभवाच्या आधारे पुढे पुढे जात राहतात. शेवटपर्यंत जायचं कळलं म्हणजे मला जर शेवटपर्यंत जायचं असेल तर मला वैराग्य हा साथीदार लागेल. वैराग्य एका वाक्याच नृत्या Thank you.